एक दिवसीय शाळेसाठी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 700 शाळा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक मूल आणि प्रत्येक शाळा प्रगत करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अंतर्गत शाळा 100% प्रगत करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 700 शाळा अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दत्तक शाळेवर सकाळी 9 वाजता हजर राहावे. भेटीच्या दिवशी 30 मिनिटाचा एक पाठ घ्यावा किंवा विद्यार्थी उपयोगी विषयाची माहिती द्यावी. विद्यार्थ्यांसोबत मध्यान्ह भोजन घेऊन भोजनाचा दर्जा कसा आहे हे तपासावं. विविध शासकीय योजना, विद्यार्थी लाभाच्या योजना, स्पर्धा परीक्षा याबाबतही माहिती देऊन आढावा घ्यावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 15 जून पासून परवापासून शाळा औरंगाबाद जिल्ह्यातल्या उघडत आहेत. माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना यापूर्वी बैठका घेऊन शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, 15 तारखेला प्रवेशोत्सव साजरा करायचा आहे, परिसरातील जी मुलं शाळाबाई असतील त्यांना प्रवेश देणे, कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मुख्याध्यापक शिक्षक यांनी या कामी लक्ष देणं गरजेचं आहे. यावर्षीपासून माध्यमिक शाळांना वृक्षारोपण सक्तीचं करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या 500 वरती शाळा आहेत. शिक्षण विभागाच्या वतीनं 2500 झाडे लावण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने किमान 30 झाडे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पाऊस पडल्यानंतर प्रत्येक शाळेने वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवड करावी. या झाडांचं संगोपन शाळांनीच करावं. प्रत्येक महिन्याला या झाडांचा अहवाल शिक्षण विभागाला द्यावा, नसता शाळांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी RS सोनवणे यांनी दिली आहे. 1 जुलैला आपण महाराष्ट्र शासनानं 2 कोटी वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्या अनुषंगानं मुख्याध्यापकांना सर्वांना आवाहन करण्यात येते की माध्यमिक शाळेसाठी 20 वृक्षांची लागवड करावी आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असेल तर 30 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करावी असे मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात येत आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे, त्यासाठी मुख्याध्यापकानं 1 जुलैला जे वृक्षारोपण करायचं आहे त्याचे खड्डे खुणे, माती टाकणे, खत घालणे इत्यादी कामे जी आहे ती 1 जुलैपूर्वी पूर्ण करून 1 जुलैला सर्व शाळेमध्ये किमान 20 आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये किमान 30 झाडे लागतील याची सर्व मुख्याध्यापकांनी काळजी घ्यावी आणि त्या झाडांचं संगोपन चांगल्या रीतीनं होईल, झाडं वाढतील यासाठी सर्व मुख्याध्यापकांना शिक्षक विद्यार्थी यांनी काळजी घ्यावी असं मी या प्रसंगी आवाहन करतो.